काल आपण आर्डुइनो उनोचा बोर्ड USB केबलने कॉम्प्युटरला कनेक्ट करून आर्डुइनोचे सॉफ्टवेअर वापरून त्याच्यावर एक प्रोग्राम लिहिला आणि तो रन करून पाहिला. कालच्या प्रोग्राममध्ये आपण 13 क्रमांकाच्या पिनला जोडलेल्या LED चा प्रोग्राम लिहिलेला होता. त्याच्यासाठी आपण आर्डुइनो उनोच्या बोर्डवर असलेल्या LED ला ब्लिंक करत असताना पाहिले. आज आपण 13 क्रमांकाच्या पिनला एक एक्सटर्नल LED जोडून पाहू. त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे आपल्याला 2 वायरी लागतील. तुमच्या आर्डुइनोच्या स्टार्टअप किटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वायरींचे एक बंडल दिसून येईल. तर त्या बंडलमध्ये लहान मोठ्या आकाराच्या बऱ्याचशा वायरी तुम्हाला दिसून येतील. तर त्याच्यामधून आपण एक लाल आणि एक काळा अशा 2 वायरी बाजूला काढू. आणि आता आपल्याला एक LED पण लागेल. तुमच्या आर्डुइनोच्या स्टार्टअप किटमध्ये तुम्हाला एक LED चा पाउच दिसेल. यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा रंगीबेरंगी LED दिसतील. तर या पाउचमधून एक LED बाहेर काढून घ्या. तुम्ही कुठल्याही रंगाची LED या प्रयोगासाठी वापरू शकता. LED ला 2 पाय असतात. याच्यामध्ये एक आखूड असतो आणि एक लांब असतो. तर हा जो आखूड पाय असतो याला LED चा निगेटिव्ह म्हणतात. त्याला कॅथोड असे देखील म्हटले जाते. तर LED चा जो लांब पाय असतो तो पॉझिटिव्ह टर्मिनल असतो त्याचा, आणि त्याला ॲनोड असे देखील म्हणतात. आणि त्याचबरोबर या प्रयोगासाठी आपल्याला 330 ओहम या क्षमतेचा एक रेजिस्टर लागेल. तुमच्या आर्डुइनो उनोच्या स्टार्टअप किटमध्ये तुम्हाला रजिस्टर्सचे एक पाकिट आढळून येईल. हे पाकिट उघडल्यानंतर तुम्हाला रेजिस्टर्सच्या वेगवेगळ्या स्ट्रिप्स दिसून येतील. या स्ट्रिप्स म्हणजे कागदी पट्टीने चिटकवून त्यांची एक पट्टी बनवली जाते. तर या पट्टीमधून एक रेजिस्टर बाजूला काढण्यासाठी तुम्हाला त्याला कात्रीने कापावे लागेल. प्रत्येक स्ट्रिपवर त्यामध्ये असलेल्या रेजिस्टर्सची व्हॅल्यू लिहिलेली असते. तर तुमच्या रेजिस्टर्सच्या पाउचमधून 330 ओहमची पट्टी बाजूला काढा. आणि रेजिस्टर कापत असताना लिहिलेली बाजू सोडून दुसऱ्या बाजूने कापावे. म्हणजे लिहिलेली बाजू जर कापली तर तुम्हाला रेजिस्टर्सची व्हॅल्यू ओळखण्यासाठी अडचण होईल. रेजिस्टर्सची व्हॅल्यू 2 प्रकारे ओळखली जाऊ शकते. प्रत्येक रेजिस्टरवर रंगीबेरंगी पट्ट्या असतात. तर त्याला कलर कोड म्हणतात. या कलर कोडवरून तुम्ही त्या रेजिस्टर्सची व्हॅल्यू ओळखू शकता. आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जर एक डिजिटल मल्टीमीटर असेल तर मल्टीमीटर वापरून देखील तुम्ही रेजिस्टरची व्हॅल्यू पाहू शकता. तूर्त तुमच्या स्टार्टअप किटमध्ये जर व्हॅल्यू लिहिलेल्या रेजिस्टर्सच्या पट्ट्या असतील तर त्यामधून तुम्ही 330 ओहमचा एक रेजिस्टर बाजूला काढा. आणि आता आपल्याला जोडणी करण्यासाठी एक ब्रेडबोर्ड देखील लागेल. या ठिकाणी पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकची पट्टी तुम्हाला दिसते आणि याच्यामध्ये छोटे छोटे होल्स तुम्हाला दिसून येतात. तर याला ब्रेडबोर्ड म्हणतात. तुम्ही घेतलेल्या स्टार्टअप किटमध्ये कदाचित तुम्हाला वेगळ्या प्रकारचा ब्रेडबोर्ड दिसून येईल. या ब्रेडबोर्डमध्ये तुम्हाला लाल आणि निळ्या रंगाच्या रेषा
बाहेरच्या बाजूने ओढलेल्या दिसून येतात. या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कनेक्शनसाठी यांचा वापर केला जातो. ब्रेडबोर्डचे पॉइंट्स हे बाहेरच्या बाजूने जिथवर लाल रंगाची रेषा जाते त्या रेषेतल्या होल्समध्ये तुम्ही कुठल्याही पॉइंटमध्ये जर पॉझिटिव्हचे कनेक्शन दिले तर त्या इतर होल्समध्ये तो सप्लाय मिळतो. तसेच निगेटिव्हसाठी पण तसेच आहे. या ठिकाणी आपल्याला एक निळ्या रंगाची रेषा दिसते आणि त्याच्या बाजूला लाल रंगाची रेषा दिसते. आर्डुइनोच्या बोर्डवर या ठिकाणी पॉवर असे ज्या ठिकाणी लिहिलेले आहे तिथे हा ग्राउंडचा पॉइंट आहे. ग्राउंडच्या पिनला काळ्या रंगाच्या वायरीचे एक टोक इथे जोडलेले आहे आणि दुसरे टोक हे ब्रेडबोर्डवरील निळ्या रंगाच्या रेषेच्या बाजूला असलेल्या छिद्रामध्ये जोडलेले आहे. आणि त्याच्यानंतर निळ्या रंगाच्या रेषेला लागून असलेल्या छिद्रामध्ये रेजिस्टरचे एक टोक या ठिकाणी लावलेले आहे आणि रेजिस्टरचे दुसरे टोक ब्रेडबोर्डवर एका ठिकाणी लावलेले आहे. रेजिस्टरचे हे टोक ज्या ठिकाणी आहे त्याच्या बाजूच्या होलमध्ये LED निगेटिव्ह आपण लावलेले आहे आणि LED जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तो आपल्याला या ठिकाणी लावलेला दिसतो. आणि पॉझिटिव्ह टर्मिनलच्या रेषेमध्ये आपण लाल वायरीचे दुसरे टोक इथे जोडलेले आहे. तर 13 नंबरच्या पिनपासून आलेली वायर ही आपण या ठिकाणी जोडली आणि त्याच रेषेमध्ये LED पॉझिटिव्ह पाय आपण इथे लावला आणि त्यानंतर LED जो निगेटिव्ह पाय आहे त्याच्या रेषेमध्ये म्हणजे त्या ओळीमध्ये आपण रेजिस्टरचे एक टोक जोडले आणि दुसरे टोक हे ब्रेडबोर्डच्या निगेटिव्ह सप्लायच्या पॉइंटमध्ये लावलेले आहे. हा जो पॉइंट आहे याच्यामध्ये या अशा या आडव्या लाईनमध्ये तुम्ही कुठेही कनेक्शन त्याला देऊ शकता. ही वायर ब्रेडबोर्डच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडली. तुमच्या ब्रेडबोर्डवर जर लाल आणि निळ्या रंगाच्या रेषा नसल्या तरी त्याच्याने काही फरक पडणार नाही. बाहेरच्या बाजूला जी छिद्रे असतात ती अशी आडवी कनेक्ट केली जातात. तर त्याच्यापैकी एका बाजूला तुम्ही पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह देऊ शकता. हे फक्त आपल्याला समजण्यासाठी लाल आणि निळा रंग दिलेला आहे. प्रत्यक्षात आपण जी वायर जोडू त्याप्रमाणे तिथे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह सप्लाय तयार होतो. तर अशा रीतीने आपण 13 नंबरच्या डिजिटल पिनला एक एक्सटर्नल LED जोडला आणि हा एक्सटर्नल LED आता आपल्याला ब्लिंक होताना पाहतो. आपण याचा जो ब्लिंक रेट आहे तो आपण कमी किंवा जास्त करू शकतो प्रोग्रामिंगच्या माध्यमातून. आर्डुइनोच्या या प्रोग्राममध्ये दोन फंक्शन्स आहेत, सेटअप आणि लूप. सेटअपमध्ये आपण 13 क्रमांकाच्या पिनला आउटपुट म्हणून सेट केलेले आहे आणि लूपमध्ये आपण 13 क्रमांकाच्या पिनपासून चालू आणि बंद करण्याचे कमांड्स पाठवतो. डिजिटल राईट 13 हाय या कमांडने तो LED चालू होतो आणि डिजिटल राईट 13 लो या कमांडने ती LED बंद होते. चालू आणि बंद होण्याच्या दोन्हीच्या मध्ये आपण 1000 मिलीसेकंदचा डिले दिलेला आहे. तर ही जी वेळ आहे 1000 मिलीसेकंद म्हणजे 1 सेकंद, ही आपण कमी किंवा जास्त करून LED ची ब्लिंकिंग रेट आपण बदलू शकतो.
या ठिकाणी आपण 10 पटीने याला कमी करू, तर आपण इथे 100 मिलीसेकंद एवढा डिले देऊ, याच्यामुळे LED ची ब्लिंक रेट ही फास्ट होईल. आता याला आपण व्हेरीफाय करू. व्हेरीफाय करण्यासाठी या राईटच्या बटणावर क्लिक करू. खाली आपल्याला येथे कंपायलिंग स्केच म्हणून एक मेसेज दिसेल, आणि जर आपल्या प्रोग्राममध्ये काही चुका असतील तर त्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. तर यशस्वी रीतीने प्रोग्राम जर व्हेरीफाय झाला तर आपल्याला अशा रीतीने एक मेसेज दिसेल, त्याच्यामध्ये किती बाईट्स वापरले गेले आपल्या प्रोग्राममध्ये हे आपल्याला दिसेल, आणि त्याच्यानंतर किती मेमरी आपण वापरली आणि किती व्हेरिएबल्स आहेत वगैरे. आणि आता हा प्रोग्राम मायक्रोकंट्रोलरवर राईट करण्यासाठी आपण या अपलोड बटणावर क्लिक करू. अपलोड म्हणजे हे उजव्या बाजूला असलेल्या बाणाचे जे चिन्ह आहे त्याला अपलोड बटन म्हणतात. त्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर परत आपल्याला खाली या ठिकाणी पाहावे लागेल. इथे डन अपलोडिंग असा इथे मेसेज आला, आणि प्रोग्राम अपलोड झाल्याबरोबर आपल्याला LED च्या ब्लिंक रेटमध्ये झालेला फरक इथे जाणवतो. पूर्वी 1000 मिलीसेकंडचा आपण डिले दिलेला होता, तो डिले 1000ने कमी करून आपण 100 इतका केला, तर ब्लिंक रेट आपल्याला इथे वाढलेला दिसून येतो. तर अशा रीतीने आपण आर्डुइनोच्या IDEचा म्हणजे प्रोग्रामिंग करण्यासाठी आपण जे सॉफ्टवेअर वापरतो त्याला आर्डुइनोचा IDE म्हणतात. तर आर्डुइनोच्या IDEचा वापर करून तिथे आपण प्रोग्राम्स बनवू शकतो, आणि ते आपण आर्डुइनोच्या बोर्डवर मायक्रोकंट्रोलरवर अपलोड करून त्याच्यावरून वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स हे आपण कंट्रोल करू शकतो. तर असा हा एक साधा आणि सोपा प्रयोग आहे. हा तुम्ही अवश्य करून पहा, आणि आपण उद्या परत एक नवीन प्रयोग आर्डुइनोचा वापर करून बनवू.